दिवाळी जवळ आलेली आहे आणि त्यामुळे महिला वर्गामध्ये एक वेगळीच क्रेज असते, ती म्हणजे दागिन्यांच्या खरेदीची. आणि सध्या एक वेगळाच ट्रेंड सुरू आहे, तो म्हणजे कोल्हापूरच्या पारंपरिक दागिन्यांचा. आत्ता मी ज्या ठिकाणी उभी आहे तुम्ही माझ्या मागे आत्ता पाहू शकताय, अनेक असे कोल्हापूरचे वैविध्यपूर्ण असे पारंपरिक दागिने आहेत. कोल्हापुरी साज आहे, त्याच्यानंतर कोल्हापूरच्या या पारंपरिक बांगड्या आत्ता आपण इथे पाहू शकतोय. असे अनेक वैविध्यपूर्ण डिझाईन्स असलेल्या या सगळ्या डिझाईन्स इथे कोल्हापूरच्या दागिन्यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही माझ्या मागे अनेक डिझाईन्स पाहताय. हा कोल्हापुरी साज इथे आपण आत्ता पाहू शकतोय. खूप सुंदर अशी ही डिझाईन हा केलेला जो साज आहे कोल्हापूरचा, तो इथे आत्ता तुम्ही पाहू शकताय. खूप बारीक अशी कारागिरी केलेली आहे. त्यासोबतच इथे काही बांगड्या देखील आहेत. या कोल्हापूरच्या पारंपरिक बांगड्या असं याला म्हटलं जातं. याचा एक सध्या वेगळाच ट्रेंड तरुणाईमध्ये आहे आणि तरुणाईसोबतच सगळ्याच महिला वर्गामध्ये पारंपरिक दागिन्यांचा एक वेगळाच ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. अशा अनेक डिझाईन्स तुम्ही आत्ता इथे पाहू शकताय की किती सुंदर या डिझाईन्स आहेत. खूप बारीक नक्षीकाम केलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट, एक वैशिष्ट्य याच्यातलं म्हणजे की या सगळ्या डिझाईन्स ज्या आहेत त्या सगळ्या कोल्हापूरच्या डिझाईन्स आहेत. ही तुम्ही इथे ठुशी देखील आत्ता पाहू शकताय. खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे या ठुशीची. आणि कोल्हापूरचे दागिने म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे कोल्हापूरची ठुशी. आणि अत्यंत रेखीव अशी ही ठुशी आहे. त्यासोबत त्याचे कानातले देखील तुम्ही इथे पाहू शकताय. आत्ता माझ्यासोबत इथे काही ग्राहक देखील आहेत जे हे सगळे दागिने इथे खरेदी करायला आलेले आहेत. काकू, तुम्ही काय सांगाल, खूप इंटरेस्टने तुम्ही हे दागिने पाहताय आणि काय वैविध्यपूर्ण, काय तुम्हाला विविधता याच्यामध्ये पाहायला मिळते? कारण नेहमीच आपण दागिने हे घेतच असतो. दिवाळी म्हटलं, सण म्हटलं की आपण दागिने खरेदी करतोच. मात्र या दागिन्यांमध्ये तुम्हाला काय वेगळं पाहायला मिळतं? हे फार जुन्या पद्धतीचे दागिने आहेत आणि आत्ता जरी जुने असले तरी आत्ता हे नवीन याच्यामध्ये म्हणजे खूप सुंदर आणि ताजी घडणावळ वगैरे चांगल्या पद्धतीने घडवलेले आहेत. त्याच्यामुळे बघायला पण चांगले वाटतात आणि आम्हाला तर हे दागिने खूप आवडतात. आता आपल्या सोबत या दुकानाचे मालक स्वतः इथे आहेत, संदीप कारेकर. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. संदीप, काय सांगाल, खूप वेगळे असे हे दागिने इथे पाहायला मिळतात. कारण जनरली जेव्हा महिला वर्ग शॉपिंगला जातो, जेव्हा मी पण शॉपिंगला जाते, तेव्हा एक रेग्युलर दागिने आपल्याला तर मिळतातच. मात्र आज मी जे हे सगळे दागिने पाहते, सगळ्यामध्ये काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण असे दागिने आहेत. प्रत्येक दागिन्यांची डिझाईन खूप वेगळी आहे. काय सांगा, हे आपले सर्व दागिने हाती घडवलेले 22 कॅरेटचे कोल्हापुरी पारंपरिक दागिने आहेत. हे आपण कोल्हापुरातून स्वतः मॅन्युफॅक्चर करून घेतो आणि ऑल द वे कोल्हापुरातून इथे आणतो. महिला वर्गामध्ये आपल्या कोल्हापुरी दागिन्यांची प्रचंड जास्त क्रेज आहे. महिला वर्गाला आता जुन्या पद्धतीचे शिंदेशाही तोडे, पारंपरिक आपला साज, वज्रटीक हे अतिशय आवडतात आणि आता हा कम्प्लीट ट्रेंड तयार झालेला आहे. धन्यवाद संदीप आमच्याशी बोलल्याबद्दल. जसं की आपण पाहतोय की अनेक कोल्हापूरचे वैविध्यपूर्ण असे दागिने, मी जसं की तुम्हाला मगाशी म्हटलं की खूप सुंदर सुंदर दागिने इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सोन्याचे भाव मुळात कमी झालेले आहेत. त्याच्यामुळे महिला वर्गामध्ये एक वेगळाच कुठेतरी एक आनंद आहे, एक वेगळीच क्रेज आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिला वर्ग हा सध्या सोन्याचे दागिने खरेदी करतोय. त्याच्यामुळे आता दिवाळीची तयारी तुम्ही देखील करा आणि असेच छान छान पारंपरिक दागिने तुम्ही देखील खरेदी करा. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह सुप्रिया कुऱ्हाडे, IBN लोकमत, ठाणे.